सोशल मीडियावरती तुमच्या ठाकरे गटाच्या वतीनं ज्या पद्धतीनं टीका केली जात आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आहे. म्हणजे अमृता फडणवीस असतील, गडकरी असतील, फडणवीस असतील, त्यामुळे या संकटाच्या काळामध्ये एकत्र येण्याची गरज आहे. सगळे एकत्र आला तुम्ही, पण तुमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जे पातळी सोडून जे टीका केली जाते त्या संदर्भात तुमची भूमिका काय? व्यक्तिगत टीका टिप्पणी कोणावर होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे, कोणावर का असत नाही. परंतु राजकीय अपयश असेल तर त्याच्यावर टीका करायला काय करायचं? मग आम्ही काय पूजा करायची का? नितीन गडकरी साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काय आरत्या वाढायच्या का आम्ही जाऊन? टीका नाही करायची तर काय ते जबाबदार नाही का याला? हा ठीक आहे, बाकी त्या वहिनीविषयी बोलणं हे चुकीचं आहे, कोणीच बोललं नाही पाहिजे. तो विषयाविषयी मी कोणी बोललं असेल तर मी त्याच्याविषयी बिलकुल त्या शिवसैनिकांना सांगेल. परंतु जर हे नेतृत्व जर अपयशी झालं तर त्याच्यावर टीका करू नये का? आम्ही तर करावी, बिलकुल करावी. तुमचं अपयश आहे, त्यांनी त्याचं भोगलं पाहिजे, जनतेला त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्याला काय गरज आहे लगेच सगळ्यांनी सोबत काम करा आणि हे करा, ते कुठं करतात? म्हणून आम्ही करायचं. वैयक्तिक टीका ठरणार आहे आता? वैयक्तिक काय केली टीका? कुटुंबियांवर टीका? कुटुंबियांवर टीका करू नये, बिलकुल नाही करू. त्याचं मी मला वाटतं जर शिवसैनिकांनी केला असेल मी त्यांना थांबवेल आणि करू नये अशा प्रकारच्या सूचना पण. किती नुकसान झालं असं अंदाज काय काढला? महानगरपालिकेने आकडा काढलेला आहे, माझ्याकडे महानगरपालिकेचा रिपोर्ट आहे. परंतु मला असं वाटतं अजून पूर्ण पंचनामे व्हायचे बाकी आहेत, अजून तिथं यंत्रणा पोहोचायची बाकी आहे. पूर्ण यंत्रणा पोहोचल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येईल. आत्ताच नुकसान किती झालं हे मला वाटतं सांगणं योग्य होणार. ती जी अंबाझरी तलावाची भिंत आहे मातीचा तीच डेंजर झोन मध्ये आहे. समजा असा पाऊस आला, त्या दिवशी दोन तास पाऊस पडला असता कदाचित ती भिंत तुटली असती, मोठा हाकार मारला असता, त्याच्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या का तुम्ही? पण त्याच्यासाठी जो काम करायचं ठरलं ते चार टप्प्यात होतं, ए बी सी डी माझ्या माहितीप्रमाणे. त्यातलं पहिल्या टप्प्याचं काम झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. परिणामी पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याचं काम प्रलंबित राहिल्यानंतर आता पहिल्या टप्प्याचं काम हे पुन्हा नव्याने करावं लागेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली. त्याच्यामध्ये मला वाटतं न्यायालयात सुद्धा काही लोक गेले होते, न्यायालयाने सुद्धा काही निर्देश दिलेले. आता आम्ही प्रशासनाची चर्चा केली तर मला वाटतं हा हे जे चारही टप्पे नव्यानं याचा DPR बनवून नव्यानं ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला केल्या. मला वाटतं इथल्या राजकीय नेतृत्वाने सुद्धा केल्या, निश्चित ते करावं अशा प्रकारची भूमिका सगळ्यांचीच राहील. अशा कामात आमचं सहकार्य राहील. आपण दौरा केलेला आहे त्या भागातला, मोठ्या प्रमाणात लोकांचं घरातलं नुकसान झालेलं आहे, दुकानदारांचं नुकसान झालेलं आहे. तर तुम्ही शासनाकडे लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून पंचनामे लवकर करून त्याच्यासाठी बैठक घेतली, कलेक्टरांना सूचना केली, ज्या टीम पंचनाम्याच्या त्या वाढल्या पाहिजे आणि त्यांनी ते कबूल केलेले. मराठी पाट्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय, आपण नागपूर विषय बोलू, बाकी विषयावर नंतर. नागपूर संपलं का मग बाकी विषय बोलू? दानवे साहब हिंदी में बता दीजिए, आज आपने जहाँ बाढ़ग्रस्त इलाके का दौरा किया है, कितना नुकसान हुआ है, आपने अधिकारियों के साथ बैठक भी की है, क्या लगता है ये पूरा जो बाढ़ आया है तो इसको किसे जिम्मेदार आप? नागपुर में जो बाढ़ की स्थिति पिछले हफ्ते निर्माण हुई थी उससे काफी नुकसान नागपुर का हुआ है. नागपुर में जो नागझरी नदी है उसका जो जहाँ से निर्माण जहाँ से वो शुरू होती है पूरे नागपुर से वो बहती है, इसको जो संरक्षित वाल कहा जाता है वो कहीं भी नहीं है. जहाँ थोड़ी बहुत है वो तोड़ी जाती है. इसी प्रकार नागपुर में जो कम से कम 10-20 हज़ार घरों में पानी घुस गया था वहाँ पे अभी पंचनामे होना बाकी है. प्रशासन अभी तक वहाँ पहुँचा नहीं है. प्रशासन को इसमें मैं दोष नहीं दूंगा, लेकिन उसके लिए टीम बढ़नी चाहिए. ऐसी सूचना हमने की है, अभी 55 टीम है तो वो कम से कम 100 टीम होना चाहिए. कलेक्टर साहब ने वो हमारी रिक्वेस्ट मान ली है, लेकिन आने वाले समय में इस नागपुर में जो इस प्रकार विकास हो रहा है ये सिर्फ सीमेंट का जंगल हो रहा है. बेसिक विकास की तरफ ख्याल नहीं दिया जा रहा है, पोल्यूशन की तरफ ख्याल नहीं दिया जा रहा है. NHI का रास्ता तक यहाँ पे सीतामढ़ी का उखड़ गया है. और हम ऐसा मानते हैं कि यहाँ पे जो काम हुए है वो काम दिखावा के स्वरूप में हुए है, प्रत्यक्ष जनता को इसका कोई फायदा नहीं हो रहा है. दिखावा किया जा रहा है कि नागपुर में हम ऐसा कर रहे हैं, नागपुर में हम वैसा कर रहे हैं, लेकिन NIT NMC जैसा संस्थाओं का भी एक में कोऑर्डिनेशन नहीं है. और इसलिए नागपुर की स्थिति को यहाँ का राजकीय नेतृत्व
जिसके नेतृत्व में ये सब संस्था चलती है, ये जिम्मेदार है। और इसलिए आने वाले समय में नागपुर के विकास के बारे में बड़ी बड़ी खोखली घोषणा की गई है वो खोटी साबित हुई है। सिर्फ 100-125 मिलीमीटर पानी गिरने के बाद नागपुर का जीवन अस्त व्यस्त हुआ। अगर वहाँ 200, 300, 400, 500 mm पानी गिरता था तो क्या स्थिति होती थी, इसकी सोच हमने सबने करना चाहिए। और आने वाले समय में ऐसा होगा ये गृहित पकड़ के हमने नियोजन करना चाहिए, ये भूमिका हमने रखी। मराठी पाट्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही पर्यंत लावून धरलेला आहे, सध्या राज्याच्या महानिर्मितीच्या प्रकल्पात 2 ते 8 दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे आणि दुसरीकडे वॉशरीजमध्ये 13 लाख टनाच्या जवळपास कोळसा पडून आहे। एक तर या वॉशरीज ज्या आहे या स्वतःच्या स्वार्थासाठी धंद्यासाठी वापरल्या जातात असं माझं स्पष्ट मत आहे। बाजारात वेगळ्या पद्धतीनं इथं सगळा कोळसा उपलब्ध असताना इथून कशा पद्धतीनं कोळसा, म्हणजे कोळशाच्या किमती इतकं वॉशरीवर खर्च होतो, कोळसा स्वच्छ करण्यासाठी कोळसा होतो, अशी स्थिती या ठिकाणी याच्याविषयी वारंवार आवाज उठवलेला आहे। परंतु मला असं वाटतं सत्तेतलेच बरेच लोक याच्यात सहभागी म्हणून याविषयी काही होत नाही, परंतु एक ना एक दिवस निश्चित याच्याविषयी न्याय मिळेल असं मला वाटतं। थँक्यू। मराठी पाट्या राज्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी लावल्या पाहिजे म्हणून शिवसेनेची ही भूमिका होती, नंतर मनसेनं ही भूमिका हायजॅक केल्याची टीका झाली होती, नंतर मग आता पक्षाचे दोन भाग झाले, मुळात यश कोणाचं आहे आणि तुमची प्रतिक्रिया काय? याच्यात यश अपयश मानायची गरज नाही। मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुभाष देसाई साहेब मराठी भाषा विकास मंत्री होते, त्यांनी या संदर्भात कायदा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता। मराठी पाट्या असाव्या याचा कायदा निर्माण झालेला होता, तसा आधी पण होताच, पण त्याच्यात एक नवीन दुरुस्त्या केल्या गेल्या आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तशा सूचना दिलेल्या। महाराष्ट्रात आपण राहतो, मराठी पाट्या असाव्या, मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी संस्थांनी कंपन्यांनी या आदेशाचं पालन करावं आणि जर नाही केलं तर मग वेगळ्या संघटना आंदोलनं करतात, एखाद्याचं नुकसान होतं। परंतु मी या आंदोलन यश अपयश मानण्यापेक्षा एक मराठी यांची जी भूमिका आहे या महाराष्ट्रात मराठी त्या जो आपलं भाषावार प्रांत रचना आपल्या देशाची झाली, ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा ही सगळीकडे असलीच पाहिजे, मला वाटतं या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा शिक्कामोर्तब केलेलं आहे। शिंदे गटाचे जे आमदार आणि खासदार आहेत त्यांची प्रतिमा संवर्धन होण्यासाठी जनतेशी संवाद साधा असा एक सर्वे आला आणि त्याचे त्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती काय वाटतं? आता शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिमा सुधारू शकत नाही, काय सुधारणार? हिंगोलीचा आमदार काय करतो? तो मुंबईमधला सुर्वे नावाचा आमदार, त्याचा मुलगा गायब आहे किडनॅपिंगच्या केसमध्ये, त्यांनी भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण केली तो गुन्हा दाखल आहे, सदा सर्वांकरच्या आमदारांनी रिव्हॉल्वर फडकवली तो गुन्हा दाखल आहे। आणि म्हणून हे कोणती प्रतिमा, यांची प्रतिमा कोणती राहिलीच नाही, यांना सुधारायचा प्रश्नच निर्माण होत नाही। असं काय प्रतिमा अशी काय करून एखाद्या सर्वे रिपोर्ट प्रतिमा सुधारत असते का? ते नॅचरल असायला पाहिजे, मला वाटतं ती कधीही होऊ शकत नाही। त्यांनी प्रतिमा स्वतःचीच नाही तर महाराष्ट्राची खराब गद्दारी करून सगळ्यात आधी त्यांनी प्रतिमा खराब केलेलीच आहे ना। 50 खोके म्हणून ओळखला जातं त्यांना, गद्दार म्हणून ओळखला जातं त्यांना, आणि ते काय प्रतिमा सुधारणार? चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले का की 2024 ची निवडणूक त्याच्याशी जवळ होईल, त्याचे मोठे पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट आम्ही करणार आहोत, याचाच अर्थ त्यांच्या पक्षात दम राहिला नाही म्हणून त्यांना बाहेरचे लोक घ्यावे लागतात, हे कबूल करा ना चंद्रशेखर बावनकुळेंनी। बॉम्ब ब्लास्ट कोणाला करावा लागतो? तुमच्या पक्षात नेतृत्वाचा अभाव असला तर, याचाच अर्थ तुमच्या पक्षाचा नेतृत्वाचा अभाव आहे। नसतात 110 तुमचे 40 वाला तुमचा मुख्यमंत्री झाला नसता, दुसरा 110 तुमचे 40 वाला उपमुख्यमंत्री आणि 110 वाला उपमुख्यमंत्री झाला नसता, याचाच अर्थ तुमच्या पक्षामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे म्हणून तुम्हाला हे बॉम्ब ब्लास्ट करावं लागतात। अशी किती ब्लास्ट असू द्या, जनता निवडणुकीत बरोबर उत्तर देईल। सत्ता संघर्ष प्रकरणात समाधानी तुम्ही आहात का? काल बिलकुल नाही, बिलकुल नाही, अध्यक्ष वेळ काढूपणा करतात, अध्यक्ष या बाबतीत कोणता तरी त्यांच्यावर केंद्राचा वेगळ्या नेतृत्वाचा दबाव भारतीय जनता पार्टीचा असू शकतो असं आमचं मत आहे। प्रत्येक याच्यामध्ये वेळ काढूपणा ते करतायत आणि मी वारंवार पुन्हा एकदा, काल माझ्यावर कोणीतरी हक्क भंगाची नोटीस दिली, पुन्हा एकदा सांगतो उशिरा न्याय मिळणं हा सुद्धा अन्याय आहे आणि ते काम अध्यक्ष करू पाहतायत हे माझं स्पष्टपणे, पुन्हा एखादी हक्कभंग झाली तरी चालेल अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे।
सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की हे सगळं प्रकरण निकाली काढा, 13 ऑक्टोबरची तारीख दिली आहे, जस्टिस दिले जस्टिस डिनाईड असं तुम्ही म्हणताय, हो मग या प्रकरणावर पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे तुमचा विचार? सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी 11 मे 2023 सगळ्या गोष्टीचा निकाल दिलेला आहे. आम्ही 4 वेळेस सगळे आमदार अध्यक्षांना भेटलेलो, हे झाल्यानंतरही अध्यक्ष हल्ले नाही, डुलले नाही. नंतर सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेल्यानंतर नोटीस वगैरे त्यांनी काढली. आता नोटीस काढल्यानंतर हिअरिंग घ्यायची, पुरावे द्या. आता पुरावे काय द्यायचे? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटले, याला काय पुरावा लागतो का तुम्हाला? कागदोपत्री यांनी शपथविधी घेतला, याला काय पुरावा लागतो का तुम्हाला? आणि म्हणून अशा पद्धतीने वेळ पडू पाना, रडीचा डावा. मला वाटतं लहान मुलं कसे हारणार असल्यावर रडीचा डावा, आपला किल्ला आपणच मोडतात, तशा पद्धतीने त्यांचं अध्यक्षाला हाताशी धरून काम चालू आहे असं माझं स्पष्ट आरोप. मराठा समाजाचे 65 लाख प्रमाणपत्र जे आहे तपासण्यात आले, म्हणजे निजामकालीन नोंदणीनुसार त्यामध्ये फक्त 0.3% कुटुंबियांचे मिळाले आहे. म्हणूनच ही मागणी झालेली, कारण विदर्भात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, कुणबी जे आहेत त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं, कुणबी म्हणजे शेती करणारा. परंतु मराठवाडा हा रजाकाराच्या निजामाच्या अखत्यारीत होता आणि बाकीचा भाग आपल्या उर्वरित महाराष्ट्राचा इंग्रजाच्या अखत्यारीत होता. आणि म्हणून रजाकाराच्या काळात, निजामाच्या काळामध्ये शेतीवर मोठा शेतसारा होता, शेतकऱ्यांचा छळ व्हायचा. म्हणून कित्येक शेतकऱ्यांनी स्वतःच्या नोंदी काढलेल्या शेतकऱ्यावर, शेतकरी म्हणून. आणि परिणामी आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. आता ह्या नोंदी त्यावेळेस काढून घेतल्या त्यांनी, आता ह्या नोंदी नाही, आणि म्हणून त्यांना कुणबी म्हणून रिझर्वेशन मिळू शकत नाही. ही स्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जे कोणी असे आधी कुणबीचं प्रमाणपत्र होतं, त्यांना मराठा समाजाचे जे कुणबीच्या प्रमाणपत्रांना सरसगट प्रमाणपत्र द्या, ही जी मागणी मराठा समाजात चालू झालेली, याला कारण अशा पद्धतीने आहे. जर 65,000 नोंदी तुम्ही चेक करून काही मिळत नसेल, तर मग मराठवाड्यात कुणबी नाही का? मराठवाड्यात लोक शेती करत नव्हते का? हा प्रश्न निर्माण होतो. वाटतं त्याच्यासाठी पुन्हा एकदा फार बारकाईनं सगळं संशोधन करण्याची आवश्यकता आहे. आंदोलन सुरू आहे 17-18 दिवस झाले ओबीसींचं. त्यांची मूळ मागणी ही आहे की सरसकट मराठा समाजाला ओबीसीचं कोणती प्रवर्गातून देण्यात देऊ नये. तुमची भूमिका काय? बिलकुल, आमची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही ओबीसी समाजाचं कोणतंही आरक्षण काढलं जाऊ नये, कोणाच्याही ताटातलं एक घास सुद्धा मराठा समाजासाठी हिरावला जाऊ नये, ही भूमिका आमची कायम आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याच्यासाठी 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती उठवून सर्वोच्च न्यायालय संसदेनं त्यासाठी कायदा केला पाहिजे. एकीकडे दिल्लीच्या प्रशासनिक व्यवस्थेसाठी केंद्राचं सरकार कायदा करतं संसदेमध्ये, आणि एकीकडे मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा असताना याच्याकडे साफ दुर्लक्ष करतं. मग मराठा समाजाला आरक्षण मिळताना आरक्षणाची मर्यादा 50 दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली, जी अतिवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं. राज्याची उपराजधानी आहे, मोठे मोठे नेते या नागपूरमध्ये आहेत, कित्येक घरात पाणी घुसलं, अजूनही काही भागात लाईट सुरू नाही आहे, कित्येक घरा कित्येक ठिकाणी लोकांना अजून जेवायची व्यवस्था नाही. मी काही व्यापारी पेठामध्ये गेलो, झाशीच्या राणीचा चौक वगैरे, या ठिकाणी अजून लाईट सुद्धा आलेली नाही 4-5 दिवसामध्ये. ठीक, याला काही तांत्रिक कारण असू शकतील, परंतु या नागपूरचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब करतात, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात. म्हणून अशा या नागपूरमध्ये अशी स्थिती निर्माण होणं, मी काल एका ठिकाणी बोललो, ग्रामीण भागात एक म्हण आहे, मोठ्या घराचा पोकळ वासा. घर तर मोठं आहे, नेतृत्व तर मोठं आहे निश्चित, परंतु या नेतृत्वाला साजेसा विकास,
किंवा व्यवस्थापन या नागपूरच्या हे बिलकुल झालेलं नाही, कारण ज्या पद्धतीनं नागपूरची जी नदी आहे नाग नदी, मिठी नदीतून थोडासा पाऊस पाणी वर आल्यानंतर ज्या पद्धतीनं थैथयाट नागपूरच्या जे महाराष्ट्राचं नेतृत्व करता त्यांनी केला होता, मुंबईला तुंबई झाली असं म्हटलं होतं. खरं तर मुंबईमध्ये 200 मिलीमीटर पाऊस आला ओहोटीच्या वेळेस तर तो थांबत सुद्धा नाही, भरतीच्या वेळेस आला तर थोडा वेळ थांबतो, हे समजून घेतलं पाहिजे गणित मुंबईचं पण. भरती आणि ओहोटीच्या वेळा, भरतीच्या वेळा जर पाऊस मोठ्या प्रमाणावर आला तर नक्की थोडासा तुंबण्याचा प्रकार होत असतो, ओहोटीच्या वेळेस जर आला तर बिलकुल तुंबत नाही, पण तो हजार हजार मिलीमीटर पाऊस होऊनही मुंबईनं मुंबई त्याला सामोरे गेली, परंतु या नागपूरमध्ये 100-125 मिलीमीटर मध्येच नागपूरची स्थिती अशी झालेली आहे. मी या अँगलनी बोलतो की जर यदा कदाचित अशा पद्धतीनं 200, 300, 400, 500 mm पाऊस जर झाला या नागपूरमध्ये तर या नागपूरचं काय होईल, याच्याविषयी काही मॅनेजमेंट काही व्यवस्थापन नागपूरच्या प्रशासनानं राजकीय नेतृत्वानं केलेलं आहे का, तर याचं उत्तर नाही असंच येणार आहे. नागपूरमध्ये ही मोठी नदी आहे नागझरी नदी आहे, कुठंही संरक्षण भिंत अखंडपणे या नदीला नाही. ह्या नदीचं पात्र किती मोठं आहे मात्र जलसंपदा विभागाला ते माहिती असतं, त्याचं रेकॉर्ड महानगरपालिकेकडे आहे का नाही आहे मला माहिती नाही. नाले सफाई, मुंबईच्या नाले सफाईविषयी आपण भरपूर ओरडता बोंबलता, नागपूरची नाले सफाई लोकांनी सगळ्यांसमोर सांगितलं नाले सफाई कशा पद्धतीनं झालेली आहे, तिथल्या तिथं बाजूला JCB टाकून बाजूला नाळ्यातला गाळ बाजूला केला आणि तोच पुन्हा बाहेर आलेला आहे. मुंबईच्या नाले सफाईविषयी आपण मोठ्या पद्धतीनं ओरडता, मला वाटतं नागपूरच्या नाले सफाईविषयी सुद्धा नागपूरच्या महानगरपालिकेनं इथल्या नेतृत्वाने उत्तर दिलं पाहिजे. ही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे, कोण गुत्तेदार आहे, याची खऱ्या अर्थानं नाले सफाई झाली का, नागझरी नदीला संरक्षण भिंत अखंडपणे या नागपूरमधून वाहणाऱ्या अजूनपर्यंत का झाली नाही, जुन्या किती जुन्या मी तो म्हणतो सिवरेज प्लांट सुद्धा या नागपूरचा अजून पूर्ण नाही, अनेक शहरात झालेला या महाराष्ट्रातल्या, परंतु नागपूर सारख्या शहरात अजून होणार अशा प्रकारची माहिती आता आयुक्तांनी आम्हाला दिलेली. या सगळ्याच्या मध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो, कोणतं ते दागा काय अंबाझरी दागा लेआउट, या ठिकाणी स्केटिंगचं जे छोटं मिनी स्टेडियम म्हणलं तिथं पार्किंगच्या नावाखाली सिमेंट मोठं एक आच्छादन टाकलेलं आहे 100-150 मीटर. खरं तर नाल्याला अशा पद्धतीनं टाकता येत नाही, पण NIT ने ते केलेलं आहे, त्याच्यावर खर्च केलेला आहे आणि आता NIT ते तोडणार आहे. मी सहज NIT आता जे कोणी आहे त्यांना विचारलं की याचा खर्च कोण भरून देणार, तोडावं तर लागणार तुम्हाला, पण हा खर्च कोणासाठी केला होता आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की पार्किंगसाठी हे केलं, परंतु याच्यावर कधी एकही गाडी पार्क झालेली नाही. थोडक्यात मला असं वाटतं हे केलं कशासाठी होतं हा प्रश्न आहे. दुसरं वेगळ्या ठिकाणी वाहनांचं नुकसान झालं, त्याचा इन्शुरन्स हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. नुकसान झालंय याचा पंचनामा करण्यासाठी 55 टीम आहे, मी वॉर्ड वाईज अशा टीम व्हाव्यात अशा प्रकारची सूचना केली, मला वाटतं कलेक्टर साहेबांनी ती मान्य केलेली आहे. NIT व NMC मध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, मला वाटतं ते या नागपूरमध्ये नाही, आणि म्हणून NIT आणि NMC च्या कोऑर्डिनेशननी जर या सगळ्या गोष्टी केल्या तर मला असं वाटतं निश्चित नागपूरचा जो काही विकासाच्या दिशेनं नागपूर जातंय त्याला चांगल्या पद्धतीनं मदत होईल. हाईट म्हणजे सीताबर्डी भागामध्ये NHI नॅशनल हायवे पूर्णपणे तुटला, मी काय बोलतो लक्षात आलं असेल आपल्या, NHI पूर्णपणे सीताबर्डी मुख्य रस्ता आहे या नागपूरचा पूर्णपणे कोलॅप झालेला आहे आणि मला वाटत नाही 6 महिने हा रस्ता पुन्हा सुरू होईल का न होईल. आत्ताच ऑलरेडी बंद केलाय, तुम्ही सुद्धा सगळ्या पत्रकारांनी बघितलं असेल, नागपूरची जनता बघते, आणि म्हणून सीताबर्डी सारख्या मुख्य रस्ता या नागपूरमधला हा पूर्णपणे खचलेला आहे,
पूर्णपणे तुटलेला आहे, पूल सुद्धा तिथला तुटलेला आहे. म्हटलं याच्यापेक्षा दुर्दैव ते काय नागपूरचं असू शकतं हा माझा प्रश्न आहे. आम्ही या सगळ्या ठिकाणची पाहणी करून आम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कलेक्टर साहेब, विभागीय आयुक्त यांच्यासोबत आम्ही चर्चा केली, NIT चे पण अधिकारी होते, त्यांनी ते प्रशासनिक लेवलवर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत. परंतु राजकीयदृष्ट्या या नागपूरच्या जनतेला मला असं वाटतं या अतिवृष्टीच्या पुरात राजकीय नेतृत्वाने लोटलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात जर असाच आणखी एखादा पाऊस झाला तर मला वाटतं हे नागपूर मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये राहू शकतं, त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, वेगळी हानी होऊ शकते. आताही 4 लोकांचा जीव याच्यात गेला आहे, अनेक जनावरांचा सुद्धा जीव गेलेला आहे. निश्चित शासकीय नियमाप्रमाणे त्यांना मदत मिळेल, जनावरांसुद्धा मदत मिळेल, परंतु अजूनही सगळे पंचनामे, सगळ्या लोकांना वेगळी मदतीची गरज आहे आणि ती इथं मिळालेली नाही.